पण रामाचा संयम बघा जो उद्धव मी नेहमी उद्धव साहेबांमध्ये आपल्या पाहत. रावण त्याचे गुण ज्याच्या स्वभावामध्ये आहेत त्यांनी स्वतःला राम बोलून घेऊ नये. अनेक राजघराणी लग्नाला पोचलेले आहेत, वस्त्र तयार आहेत, अलंकार तयार आहेत, राजपुत्र शपथ घेणार म्हणून सचिवांची त्यांच्या ओळखींची लगबग सुरू आहे. त्याचवेळी एक जिहार येतो, एक सूचना येते, प्रभू श्रीरामा म्हणजे श्रीरामा राज्याभिषेक वगैरे नाही, कोट उतरवा, वस्त्र उतरवा, वल्कल नेसा आणि आपण आता वनवासाला चला. पुढली 14 वर्ष आपल्याला या प्रकारचं जीवन जगायचं आहे. किती कठीण प्रसंग आलाय की हातातलं राज्य जात आहे, राजपुत्र आपण राजपुत्र आहोत हे सुद्धा जात आहे आणि आपल्याला वनवासात जावं लागत आहे. पण रामाचा संयम बघा जो उद्धव मी नेहमी उद्धव साहेबामध्ये आपल्या पाहतो. रामाचा संयम पहा, राज्याभिषेक होऊन मी राजा होतोय, अयोध्येचा स्वामी होतोय यावर त्याला आनंदाचा उकाळ्या फुटत नाही आहेत. आणि मला सीतेसह लक्ष्मणासह वनवासात जावं लागत आहे म्हणून तो निराश आणि दुःखीसुद्धा नाही आहे, हाच तो संयमी राम. आपण आज काय पाहतो, एखादा अधिकाऱ्याला, आपण मंत्री होतात, आदित्यजी सगळे मंत्री होतात, एखादा अधिकाऱ्याला तुम्ही सांगितलं तुझी चंद्रपूरला बदली करतो, गडचिरोलीला बदली करतो, नको 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 मला जंगलात पाठवू नका म्हणतात. संपर्क प्रमुखांना म्हणालो जरा चंद्रपूरला काम करा, नको दुसरा एखादा जिल्हा द्या म्हणतात. पण प्रभू श्रीराम हे आपलं राजपाट सोडून हे जंगलात निघाले, त्यांनी विचारलं नाही. आपण म्हणतो विमान जात आहे का तिथे, हॉटेल आहे का तिकडे, रस्ता आहे का तिकडे, एक गोष्ट आपण इथे समजून घेतली पाहिजे. असं म्हणत रामाची तो उपमा पुरुष पुरुष सोडलेले ते आता तपासण्याच्या गोष्ट आहे ते. पण मुद्दा असा आहे की रावण त्याचे गुण ज्याच्या स्वभावामध्ये आहेत त्यांनी स्वतःला राम बोलून घेऊ नये. आणि संजय राजाराम राऊतनी थोडे 90 मारून अगर पत्रकार परिषद दिली तर मला असं वाटतं की असे सगळे उपमा तो देणार नाही. त्यांनी थेट अगर उद्धव ठाकरेकडे थोडं जवळ जाऊन पाहिलं तर तो 10 तोंडी रावण आहे. आणि ज्या रावणाने आज रामराज्याला आव्हान दिलेलं आहे